तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. नगरमध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित साईज्योती स्वयं सहायता यात्रा, कृषी महोत्सव आणि पशु प्रदर्शन 2023 उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्राध्यापक राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी गैनीनाथ कापसे, कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी महिला बचत गटांच्या ई कॅटलॉग, यशस्वी महिलांच्या यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचं विमोचन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळांच्या अंतर्गत कर्जाच्या धनादेशाचं पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. आमच्या सगळ्या महिला भगिनींना त्यांच्या बचत गटाला या ठिकाणी कर्ज वाटप करून एक नवा इतिहास त्यांनी मला वाटतं घडवलेला आहे. खासदार डॉक्टर सुजय आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्याचबरोबर शासनामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी मिळून या अहमदनगर यात्रेचं या ठिकाणी भव्य असं आयोजित केलं. वेगवेगळ्या योजनेतून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून महिला भगिनीला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे का, जे काही मोठं योगदान देण्याचं काम राज्याच्या सरकारकडून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे. आणि विशेष करून आमच्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून जवळजवळ 2500 महिलांना 3,46,000 रुपयाची मंजुरी मिळण्याचं काम निश्चितपणे होत आहे. आणि आता हे 3,48,000 रुपये 4 दिवसाच्या आत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये वर्ग होण्याचं काम निश्चितपणे 100% होण्याचं काम होत आहे. आणि ज्या ज्या महिलेच्या आता प्रकरणं जे काही प्रस्ताव तयार केले ते आता थोड्या दिवसामध्ये जिल्हा बँकेच्या मीटिंगमध्ये मंजुरी देऊन लवकरात लवकर त्यांना सुद्धा कर्ज वितरित करण्याचं काम केलं जाईल. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या ह्या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने जिल्ह्यातून उपस्थित झाले त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. हे महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रदर्शन आहे ज्यामध्ये नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांकडून, नगर जिल्ह्याच्या महिला बचत गटाकडून 1 रुपये न घेता मोफत स्टॉल प्रत्येक नगर जिल्ह्याच्या सुपुत्राला दिलेला आहे. जेवढं मोठं खर्च, एवढं मोठं नियोजन हे माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज राज्यामध्ये आलेलं सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे सरकार सर्वसामान्य महिलांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं आहे. आणि याच प्रचिती आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे. एवढंच नाही पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सलग 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उद्या या व्यासपीठावर चला हवा येऊ द्याचे कलाकार असणार आहेत. परवा या व्यासपीठावर महाराष्ट्राची हास्य जत्रा याचे कलाकार असणार आहेत. 13 तारखेला खेळ पैठणीचा म्हणून आपण आमच्या महिला भगिनींसाठी एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आणि हे सगळे कार्यक्रम माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून 1 रुपये खर्च न करता हे सगळे टीव्ही कलाकार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपल्यासाठी या नगर जिल्ह्यामध्ये आपल्या कलाकारीचं प्रदर्शन करण्यासाठी इथं येत आहे. कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन अर्थात अहमदनगर महोत्सव उद्घाटन प्रसंगी जे काही सगळे उपस्थित झाले त्या सगळ्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या वतीने मी आपला आभार इथं व्यक्त करतो. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता चळवळीला मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी साई ज्योती यात्रा हे मोठे व्यासपीठ आहे. आजचा अहमदनगर महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक महिला बचत गटांना त्यांचे उत्पादने व वस्तू विकण्याची मोठी बाजारपेठ आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील दर्जेदार खाद्यपदार्थांचे 100 स्टॉल इथे उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद अहमदनगरच्या माध्यमातून काम करत असताना
खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून ग्रामीण भागातील महिलांच्या कल्पनाशक्तीला आर्थिक पाठबळ दिल्यास खऱ्या अर्थाने त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल व त्यातून त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध होईल अशी मला खात्री वाटते। आजच्या या शुभप्रसंगी माननीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनातून बचत गटांच्या जे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे ई कॅटलॉग आपण बनवलेला आहे। मागे एका बचत गटांच्या कार्यक्रमामध्येच माननीय पालकमंत्री यांनी आम्हाला सूचना केली होती की आपले जे बचत गट आहेत त्यांचं ऑनलाईन प्रेझेन्स सुद्धा असला पाहिजे। सर मला सांगायला आपल्याला आनंद होतो की आपण एक अत्यंत कमी कालावधीमध्ये हा ई कॅटलॉग तयार केलेला आहे। याच्यामधून सुद्धा बचत गटांचे जे प्रोडक्ट्स आहेत हे जे लोक आहेत त्याच्यापर्यंत थेट पोहोचायला आपल्याला मदत होईल आणि एक ऑनलाईन बाजारपेठ आपल्या बचत गटांना आपण त्यात उपलब्ध करून दिलेली आहे। प्रदर्शनात जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स, धान्य, फळे, कृषी अवजारे, कृषी निविष्ठा यांचे स्टॉल, पशुसंवर्धन विभागाचे पशुपक्षी, पशुधन, विविध जातींची चारा पिके यांचे स्टॉल लावण्यात आले। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।